नमस्कार, मी स्नेहल शिंदे. कृषी कल्याण न्यूज बुलेटिन मध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते. बघूया या आठवड्यातील कृषी संबंधित बातम्यांचा एक वेगवान आढावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं खरीप पिकांसाठीची आधारभूत किंमत जाहीर केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तीळ, तूर आणि उडदावर सर्वाधिक MSP वाढीची शिफारस करण्यात आली आहे. भुईमुग, शेंगदाणा आणि नाचणीच्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे. राज्यातील कृषी पंप धारकांना तातडीनं वीज जोडणी देण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी दिलेत. HVDS योजनेतून शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात येते. यंदा या योजनेतून वीज जोडणीला विलंब होत असल्यानं संताप व्यक्त होतोय. महाराष्ट्रातील पीक विम्यासाठी नवीन पद्धत तयार करावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली आहे. विमा कंपन्या अनेक शेतकऱ्यांचे दावे खारिज करतायत, त्यामुळे पंतप्रधान पीक विमा धोरणात अंशतः बदल करावा अशी विनंती मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधानांना केली आहे. खरीप हंगामातील सोयाबीनची पेरणी करण्यासाठी अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं पुरेशा पावसाची प्रतीक्षा करण्याचा सल्ला दिला आहे. मान्सूनचे आगमन झाल्यानंतर जोवर 100 mm पाऊस होत नाही तोवर सोयाबीन पेरू नका असं विद्यापीठानं नमूद केलंय. वर्धा जिल्ह्यात झालेल्या अवादळी पावसामुळे पपई व केळीचं मोठं नुकसान झालंय. विदर्भात अनेक ठिकाणी झालेल्या पावसामुळे पिकांनाही मोठा फटका बसलाय. यंदा तोक्ते आणि यास या चक्रीवादळामुळे झालेल्या अवकाळी पावसानंही विदर्भात मोठी कृषी आपत्ती ओढवली आहे. उद्याचे सक्षम नागरिक असलेले विद्यार्थी, देशाच्या नागरिकांसाठी अन्नधान्य पिकवणारे शेतकरी, पारंपरिक व्यवसाय करणारे व्यावसायिक, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रगती साधणाऱ्या महिला, युवक, गोरगरीब प्रत्येकांसाठीच अनेकविध योजनांच्या माध्यमातून समाजाच्या प्रत्येक घटकांना सक्षम, सबळ आणि प्रगत बनवण्याचा जोरकस प्रयत्न पूर्णत्वास नेत आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग. समाजाच्या तळागाळातील प्रत्येक घटकाचा विकास साधत नवा महाराष्ट्र घडवण्याचा विडा उचललाय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं. अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या 3 मूलभूत गरजा, त्यांची पूर्तता अत्यंत महत्वाची आणि म्हणूनच अन्नधान्य पिकवणाऱ्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सुरू करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या या योजनेत नवीन विहिरींसाठी 2.5 लाखांचं अनुदान, जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी 50,000, विद्युत जोडणी आणि कृषी पंपासाठी 10,000, विद्युत पंपासाठी 20,000, सूक्ष्म सिंचनाकरता ठिबक संचासाठी 50,000, तर तुषार संचासाठी 25,000 आणि शेततळ्याच्या अस्तरीकरणासाठी 1 लाख रुपयांची मदत दिली जाते. यासोबतच विहिरीवर सोलर पंप लावण्याचाही या योजनेत समावेश आहे. माझ्याकडे शेती खूप कमी आहे, कारण 0.53 आर आहे, तर तेवढ्यावर माझं कुटुंब चालणं अशक्य होतं. परंतु आता मला हे सौर ऊर्जा आणि हे कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत विहीर मिळाल्यामुळे माझी शेती ही इरिगेशन झालेली आहे. त्याच्यामुळे मला आशा आहे की माझं जे कुटुंबाची उपजीविका आणि माझ्या मुलाचं शिक्षण हे चांगल्या प्रकारे मी करू शकेन. तर या योजनेचे मी खूप आभार मानतो. अशी योजना ही चालावी आणि सगळ्यांचं जे दारिद्र्य आहे, म्हणजे सगळे लोक हे दारिद्र्यामध्ये आहे, त्यांचं दारिद्र्य निर्मूलन होण्यासाठी या योजनेचा खूप उपयोग होईल. तर या मी शासनाचे धन्यवाद मानतो. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा मोठ्या प्रमाणात घेतला असून त्यामुळे त्यांची शिवार बहरली आहेत. शेतकऱ्यांची स्वप्नपूर्ती होतीये. पीक पाणी वाढलं, उत्पादन वाढलं, शेतकऱ्यांची घरं आनंदानं न्हाऊन निघाली. आपले कृषी कल्याण, आपले कृषी कल्याण.